काल पुलट साक्ष देताना भरत गोगावले असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते आणि म्हणूनच सुरत कशी हे पाहण्यासाठी आम्ही जातोय. आज शिवप्रेमींमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते, थेट छत्रपतींची तुलना म्हणायची का याला? सुरतला छत्रपती शिवाजी महाराज गेले कशाला होते? ज्या औरंगजेबाचं नाक कापायला गेले होते, वखारी लुटायला गेले होते इंग्रजांच्या, ज्या इंग्रजांचं पूर्ण सूर्य मावळत नाही अशा प्रकारचं राज्य असताना त्या इंग्रजाच्या वखारी लुटायला गेले होते आणि या बादशाहचं पण नाक कापायला छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. आता यांनी कोणाचं नाक कापलं? छत्रपती शिवाजी महाराज तर तलवार घेऊन मर्दानगीने गेले होते, असे पळून नव्हते गेले खोक्यासाठी, 50 खोक्यासाठी पळून नव्हते गेले छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज शहाणे गेले होते, गद्दारी करून नव्हते गेले. यांनी तर गद्दारी करून गेले. जिथं ज्याचं ज्यांनी मोठं केलं, ज्यांनी सगळं केलं, त्याच्याच विरुद्ध गद्दारी, त्याच्यासाठी गेले. छत्रपती शिवरायाच्या बरोबरी करणं एवढे गोगावले मोठे आहेत का? अरे हे तर खरं तर खंडोजी खोपडे आहेत सगळे, सूर्याची पिसाळ आहेत सगळे, गणोजी शिरके आहेत हे सगळे. हे लोक छत्रपती शिवरायांची बरोबरी करणार का? अरे छत्रपती शिवरायांच्या नाकाची सुद्धा बरोबरी तुम्ही करू शकत नाही, एवढी तुमची अवकातच नाही, मी स्पष्ट बोलतो. आणि म्हणून हा तर छत्रपती शिवरायांचा अवमान यांनी केलेला आहे. काल शिवसेना प्रमुखाचा अवमान यांनी केला, आज छत्रपती शिवरायाचा अवमान यांनी केला आहे. आणि हे गद्दार लोक, हे स्वराज्य विकणारे लोक, हे छत्रपती शिवरायांची बरोबरी करतात का? आणि म्हणून अशा पद्धतीने अशा गोगावले फिगावले अशा ज्या प्रवृत्तीने याला जरा थांबवलं पाहिजे आणि मला वाटतं जनता थांबवेल. जरा या विषयावर उद्या रोहित पवारांचा जो मोर्चा होता त्याचा जो लाठीचार्ज झालेला आहे त्याला उग्र स्वरूप प्राप्त झालं होतं कसं बघताय? कारण कोणताही नेता त्यांना भेटायला नव्हता घेतला. नाही, मोर्चा त्यांची यात्रा रोहित पवारांची अतिशय चांगली यात्रा, महाराष्ट्रातील तरुणांनी त्यांना मोठमोठा भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांची अपेक्षा होती ज्या प्रश्नावर त्यांनी आंदोलन केलं त्या प्रश्नावर सरकारच्या कोणत्या तरी मंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. पण सरकारला अशा विषयात वेळ कुठे आहे? सरकारला वेळच नाही. सरकारला वेळ आहे टक्केवारीमध्ये, सरकारला वेळ आहे बदल्यामध्ये, सरकारला वेळ आहे भ्रष्टाचारामध्ये. अशा प्रकारचं तर सरकार आहे, यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? सर, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हापेक्षा आता भाजपचं कमळ चिन्ह अधिक प्रभावी असं वाटतंय. शिंदेगडाच्या काही खासदारांनी कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, कसं बघताय? त्यांना तेच करावं लागणार आहे. ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहे, ते कमळावरच लढणार आहे. त्यांना धनुष्यबाणाशी कोणतंही प्रेम नाही. सर, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्यांमध्ये सभाताई केल्या त्यावरती कशा प्रकारे या निवडणुकीकडे आता पाहत आहे? आता तर कायदा होतो, कायदा नसताना निवडणूक आयोग काय करतं लक्षात आलं ना. शिवसेनेची घटना, शिवसेनेचं चिन्ह, शिवसेनेची मान्यता, या सगळ्या विषयात निवडणूक आयोग कसं पक्षपातीपणे वागतं हे सगळं लक्षात. या देशामध्ये एकाधिकारशाही होतीये, हुकुमशाही होतीये, आता ती सरंजमशाही होणार अशा प्रकारची स्थिती आहेच. काल विधान परिषदेमध्ये सुद्धा बार्टी संदर्भात आणि सारथी संदर्भात जे PhD धारक विद्यार्थी त्यांचा प्रश्न उपस्थित झालेला होता, त्यावेळी अजित पवार यांचं वक्तव्य झालेलं आहे की PhD करून हे विद्यार्थी कायदेवे लावतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांची थट्टा करणं वाटतं का तुम्हाला? बिलकुल, विद्यार्थ्यांची चला द्यायचं तर द्यावं, सरकारने नाही द्यायचं तर नाही द्यावं, परंतु किमान जे PhD करतात त्यांची थट्टा करू नये सरकारने. आणि काल सभागृहात ही थट्टा PhD धारक विद्यार्थ्यांची निश्चित केली गेलेली आहे. PhD धारक विद्यार्थ्यांच्या भावनेला ठेच पोहोचवण्याचं काम या सगळ्या वक्तव्यातून झालेलं आहे. सर, नाशिकमध्ये ड्रग्ज कारखाना सुरू करण्याचा प्लॅन पुण्याच्या जेल आणि ससून हॉस्पिटलला शिरला, अशा धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. अरे आधीच झालेलं होतं, नाशिकचं जे ड्रग्जचा कारखाना आधीपासूनच चालू आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.